अहमदनगरच्या उत्तरेचा भाग साई संस्थानवर सोपवण्याची आमची इच्छा होती, मात्र संस्थानचा कारभार हा उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येत असल्याने आमचा मनोदय साध्य न झाल्याची खंत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. कोपरगाव मधल्या ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे नगरमध्ये होते. यावेळी खाटांसह ऑक्सिजनची कमतरताही जाणवली होती. त्यावेळेस शिर्डीत एक मोठं कोविड सेंटर उभारण्याचा महाविकास आघाडीचा मानस होता, मात्र संस्थांचा कारभार हा न्यायालयाकडे असल्याने ही योजना बासनात गुंडाळावी लागल्याची स्पष्ट कबुली मुश्रीफ यांनी दिली आहे. दुसरीकडे साई भक्तांनी दिलेल्या पैशांमधून निर्माण करण्यात आलेल्या या कोविड सेंटरचं श्रेय राज्य सरकार घेईल अशी शंका आल्याने शिर्डीकरांनी त्याला विरोध केल्याचंही स्पष्ट केलंय. संस्थांच्या ज्या ज्या अध्यक्षांनी वाईट कारभार केला त्या सगळ्यांचा हिशेब बाबांनी केल्याचं आपल्याला आशुतोष काळे यांनी सांगितल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. वाईट कारभार करणाऱ्या अध्यक्षांचा बाबांकडून हिशोब घेण्यात आलाय. आम्ही आदेश केला आहे त्यांच्या वतीने आज चांगला कारभार करतील. आता गाडीमध्ये येत असताना आम्ही शेड्यूल येत असताना त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या की मी या संस्थांचा अध्यक्षांचा कसा कारभार करणार आहे. या संस्थांमध्ये जे जे पूर्वी अध्यक्ष झाले आणि ज्यांनी वाईट कारभार केला त्यांचं साईबाबांनी फार लवकरच त्याचा सूट घेण्याचा प्रयत्न सूट म्हणजे त्यांच्यावर म्हणजे ही आशुतोष काळेंच्या मनामध्ये भावना आहे.